नमस्कार, लक्ष अकॅडमीमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. स्पर्धा परीक्षा तयारीच्या दृष्टीने अकॅडमीमार्फत आपण अनेक व्हिडिओज उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामध्ये आपण MPSC च्या स्पर्धा परीक्षांची इत्यंभूत माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. स्पर्धा परीक्षेतील यशाकरिता सर्व ठिकाणच्या सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांना अधिक सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आणखी एक व्हिडिओ आपण उपलब्ध करून देत आहोत. MPSC ची तयारी प्रश्नपत्रिकेच्या सरावातून. मित्रांनो, सध्या वेगवेगळी निवड मंडळे किंवा MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा विचार केल्यास या परीक्षांच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या जागांची संख्या दरवर्षी स्थिर असल्याचे किंवा कमी होत असल्याचे आपणास दिसून येते. तुलनेने परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कित्येक पटीने वाढत आहे. परिणामतः या परीक्षांसाठी प्रचंड स्पर्धा निर्माण होत आहे. परीक्षेस बसणारी सर्वच विद्यार्थी परीक्षेत पास होऊ शकत नाहीत. वर्षभर अभ्यास केल्यानंतरही परीक्षेच्या वेळेमध्ये जो योग्य गती व अचूकता साधतो, म्हणजेच स्पीड आणि ॲक्युरेसी राखतो, तोच विद्यार्थी परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदांवर जातो. अन्यथा वर्षानुवर्ष अभ्यास केल्यानंतरही केवळ परीक्षेच्या वेळात जर योग्य गती व अचूकता साधता येत नसेल तर सर्वच निष्फळ ठरतो. प्रश्न असा आहे की सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळात योग्य गती व अचूकता का साधता येत नाही. स्पर्धा परीक्षेत आजपर्यंत यश प्राप्त न करू शकणाऱ्या 5,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे अकॅडमीने सर्वेक्षण केले असता विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या काही समस्या निदर्शनास आल्या आहेत. जसे विद्यार्थ्यांच्या मते या परीक्षांच्या अभ्यासक्रमाचा आवाका मोठा असल्याने अभ्यास पूर्ण होत नाही, अभ्यासात सातत्य टिकवता येत नाही, किंवा अभ्यास केल्यानंतरही परीक्षेतील प्रश्न अनोळखी वाटतात, वेळेत पेपर पूर्ण होत नाही, बहुपर्यायी प्रश्नातील पर्यायात संदिग्धता वाटते, म्हणजे हा पण पर्याय बरोबर किंवा तो पण पर्याय बरोबर अशा पद्धतीचा डाऊट परीक्षेच्या दरम्यान राहतो, विषयातील संकल्पना स्पष्ट झालेल्या नसतात किंवा वाचलेल्या सर्व गोष्टी स्मरणात राहत नाहीत. वर्षभर किंवा वर्षानुवर्ष अनेक संदर्भ पुस्तके पाठ्यपुस्तके वाचून पाठ केल्यानंतरही आयन परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांची धांदल उडते व परीक्षेस त्यांना सक्षम सामोरे जाता येत नाही. मुळात आपण देणारी परीक्षा ही सर्व स्तरावर बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा आहे, याचाच विद्यार्थ्यांना सपशेल विसर पडतो आणि तयारी करतेवेळी जेवढा वेळ बहुपर्यायी प्रश्नांच्या सरावाला द्यायला हवा तो वेळ बहुपर्यायी प्रश्नांच्या सरावाला देता येत नाही किंवा दिला जात नाही. किंबहुना विद्यार्थ्यांची खरी अडचण ही असते की वर्षभरात अभ्यासक्रमच वाचून पूर्ण होत नाही तर बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणार कधी. या सर्व प्रश्नांचा विचार करता मुळात MPSC परीक्षाचीच तयारी बहुपर्यायी प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेच्या सरावातून करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या गरजांवर आधारित अतिशय नियोजनबद्ध असा एक नवीन उपक्रम लक्ष अकॅडमी आपणास उपलब्ध करून देत आहे. तर समजून घेऊ या उपक्रमाचे स्वरूप. उपक्रमाचे स्वरूप तर आपण समजून घेऊच, तत्पूर्वी हा उपक्रम कोणासाठी? तर हा उपक्रम तुमच्यासाठीच आहे जर तुम्ही वर्षानुवर्ष MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात आणि तुम्हाला यश मिळत नाही आहे. जर तुम्ही शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी असून भविष्यात MPSC व अन्य स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिता. जर तुम्ही पदवीधारक आहात आणि MPSC व अन्य स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिता. जर तुम्ही अन्य ठिकाणी नोकरी करत असाल किंवा गृहिणी असाल आणि स्पर्धा परीक्षाकरिता पुरेसा वेळ मिळत नसेल. तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरता तेथे पुरेसे मार्गदर्शन मिळत नसेल. किंवा तुम्ही शहरात राहत असाल आणि स्पर्धा परीक्षेचा क्लास लावणे इतपत फीज झेपत नसेल तर हा उपक्रम तुमच्यासाठीच आहे. तर समजून घेऊयात आता उपक्रमाचे स्वरूप. लक्ष अकॅडमीचा हा उपक्रम अतिशय नियोजनबद्ध आहे. MPSC च्या प्रश्नांच्या दर्जाप्रमाणे तज्ज्ञांनी तयार केलेल्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील बहुपर्यायी प्रश्नांच्या सरावाद्वारे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे आणि परीक्षेकरिता पूर्ण आत्मविश्वासासहित त्यांना तयार करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. उपक्रमाचा कालावधी हा 6 महिन्यांचा असून या कालावधीत प्रत्येक विषयातील सर्व महत्त्वाच्या संकल्पनांचा परिपूर्ण अभ्यास होईल अशा प्रकारे त्या त्या विषयातील तज्ज्ञांनी तयार केलेल्या सुमारे 150 पेक्षा अधिक प्रश्नपत्रिका व 10,000 पेक्षा अधिक बहुपर्यायी प्रश्न विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून पुरवण्यात येतील.
प्रश्नपत्रिका या महत्त्वाची संदर्भ पुस्तके व पाठ्यपुस्तकातील महत्त्वाच्या संकल्पना तसेच तज्ज्ञांद्वारे संभाव्य ठरू शकतील अशा प्रश्नांच्या समावेशांनी बनलेले असतील. याकरिता 6 महिन्यांचे वेळापत्रक आणि त्या विषयातील ज्या संकल्पनांवर बहुपर्यायी प्रश्न येणार आहेत याचे नियोजन पुरवण्यात येईल. केवळ प्रश्नपत्रिकाच नव्हे तर प्रश्नपत्रिका पुरवल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या प्रश्नांची उत्तरे सविस्तर स्पष्टीकरणांसह अशा प्रकारे पुरवण्यात येतील ज्याद्वारे विषयातील सर्व संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल. आणि त्यानंतरही जर विद्यार्थ्यांना शंका राहिल्यास खास त्यांच्या शंकांवर आधारित महिन्यातून 2 वेळा यूट्यूबच्या माध्यमातून तज्ज्ञांद्वारे त्यांच्या शंकांचे निरसन देखील केले जाईल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य राहील आणि भरपूर सरावातून अभ्यासाद्वारे परीक्षेसाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न राहील. या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित विषय आणि प्रकरणानुसार 150 प्रश्नपत्रिका स्टेट बोर्ड तसेच NCERT आणि संदर्भ पुस्तकांवर आधारित 25 प्रश्नसंच ज्यामध्ये 2500 प्रश्नांचा समावेश असेल तसेच चालू घडामोडींवर आधारित देखील 10 प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येतील. केवळ एवढंच नव्हे तर या सगळ्यांच्या स्पष्टीकरणासहित उत्तरे देखील पुरवण्यात येतील. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना काही शंका राहिल्यास ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचं निरसन करण्यात येईल. तर या संपूर्ण उपक्रमाचा तयार करण्यात आलेला वेळापत्रक आपण संक्षेपात पाहूयात. उपक्रमाची सुरुवात 16 सप्टेंबरपासून होणार असून हा उपक्रम पुढील 6 महिन्यांपर्यंत म्हणजेच सुमारे 10 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. उपक्रमाचे हे सप्टेंबर महिन्याचे वेळापत्रक आहे. वेळापत्रकावर नजर टाकल्यास आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक विषयातील छोट्या छोट्या संकल्पना निहाय प्रश्नपत्रिका पुरवण्यात येतील. वेळापत्रक देखील अशाच पद्धतीने नियोजित करण्यात आले आहे जेणेकरून विषयातील सामान्य संकल्पनांकडून कठीण संकल्पनाकडे टप्प्याटप्प्याने जाता येईल. या उपक्रमाच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिका या दोन्ही भाषेतून असणार आहेत म्हणजे मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश. आणि हे सर्व उपक्रम अतिशय माफक दरात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा उपक्रम केवळ वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या व अपयश आलेल्या विद्यार्थ्यांसाठी तर आहेच पण त्याचबरोबर MPSC ची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त आहे. कारण लक्षात ठेवा केवळ वाचन करणे पुरेसे नसून वाचन केल्यानंतर भरपूर सरावातून आत्मविश्वासासहित परीक्षेला सामोरे जाणे हीच परीक्षेच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. या उपक्रमामध्ये सामील होण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर टेस्ट पेपर असे टाईप करून SMS किंवा व्हॉट्सअप करावे. त्यामध्ये आपलं संपूर्ण नाव, राहण्याचं ठिकाण, फोन नंबर व ईमेल ID उपलब्ध करून द्यावा किंवा खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा जेणेकरून आपल्याला या उपक्रमाची आणखी सविस्तर माहिती उपलब्ध करून देता येईल. धन्यवाद.